नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपला क्लासवाला या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता सातवी द्वितीय घटक चाचणी पेपर विषय मराठी यामध्ये एकूण वीस गुणांचा आपला वेपरस्तार आहे आणि यासाठी वेळ आहे एक तास यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचा आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवीन व्हिडिओसाठी धन्यवाद यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहायचे एकूण पाच गुण यामध्ये कराडामधील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर हे छोटेसे गाव पुतळाबाई व दादासाहेब यांचा खाशाबा हा छोट्या चणीचा मुलगा अण्णा या टोपण नावाने ओळखला जाणारा हा मुलगा पुढे ऑलिम्पिकवीर झाला खाशाबांचे आजोबा उत्तम कुस्तीपटू होते तर वडिलांनी तरुण वयात आखाड्यातील कुस्त्या गाजवल्या होत्या वडिलांच्या तालमीत खाशाबांच्या कुस्तीचा श्रीगणेशा झाला आणि त्यांचे नाते मातीशी जुळले प्रतिस्पर्धी मल्लास चित कशी करायची मान कशी पकडायची पट कसा काढायचा याचे धडे खाशाबांनी वडिलांकडून आत्मसात केले त्याकाळी गावागावात उरूस भरायची या उरुसात जत्रेत आखाडे भरत खाशाबांनी वयाच्या अठरा वर्षी पहिल्यांदा जत्रेतील कुस्ती जिंकली होती शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला गोळेश्वर गावापासून हायस्कूल पाच किलोमीटर दूर होते सकाळी शाळेत लवकर पोचण्यासाठी खाशाबा रोज चालत न जाता पळत जायची व अंधार पडण्यापूर्वी घरात परत यावे म्हणून पळत यायचे परत येण्या जाण्या येण्याच्या सवयीमुळे त्यांचा कुस्तीतला दम चांगलाच चा तयार होत गेला अनवानी पायाने धावल्यामुळे पाय काटक बनले पावसाळ्यात झाडाझुडपातून झुडपातून गुडयांपर्यंत चिखल तुडवत त्यांवसाची तमा न बाळगता खाशाबानी शिक्षण व व्यायामाची साधना केली जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेंचा पंधरावा महोत्सव फिनलँडची राजधानी हेले झिंके ते एकोणीसशे बावन्न साली पार पडला तेथे खाशाबांनी भारताला कुस्ती या खेळ प्रकारात कांस्य पदक मिळवून दिले ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिलेच पदक होय यावर विचारण्यात आलेला प्रश्न त्यामध्ये सर्वात पहिला अ काशाबा जाधव यांना कोणत्या टोपनावाने ओळखले जात असे उत्तर काशाबा जाधव यांना अन्ना या टोपनावाने ओळखले जात असे ब काश्यागांनी आपल्या वडिलांकडून कुस्तीचे कोणते धडे आत्मसात केले उत्तर पट ची, कसा काळा घालायचा मान पक्षी कशी पकडायची व चित कसं करायचं हे काशाबांनी आपल्या वडिलांकडून कुस्तीच्या धडे आत्मसात केले क काशाबा जाधव यांनी हायस्कूलमधील कोण कुन, शिक्षण कोणत्या खडतर परिस्थितीमधून पूर्ण केले उत्तर काश्याबा जाधव यांचे हायस्कूल हे गावापासून पाच किलोमीटर अंतरावर दूर असे ते पाऊस पाण्यामध्ये पायी जात व पायी तिकडून पळत आहेत कधी कधी पावसाळ्यात तर गुडघापर्यंत चिखल राहत असे व या चिखलातून ते जात व येत असेत अशा खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले यानंतर यामध्ये आपल्याला जे कविता देण्यात आलेली आहे त्यानुसार विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आता उजळेल खिन्न आंदार आं आंधाळा अंधार आता उसरेल पार लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजळेल शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता मृदू गळ्यात खघांच्या किलबील पानवेल आता उजाडेल वारा असेल पर्णात मुग्ध हिरवे पानात गैवरल्या प्रकाशी दैवर मिसळेल आता उजडेल आनंदात परिजात उदळीत बरसात गोड कोवळा गा गारवा सुगंधात तारारेल आता उजाडेल फुलेतील नकळात कळ्यातले देवदूत निळे सोनेरी गौरव दिशातून उमळेल आता उजाडेल निळे आकाशभरून दाई दिशा उजळून प्रकाशाचे महादान कनाकनास पुरेल आता उजळेल आज सारे भय सारे झरी ज्योतिर्गमी झरे पाठीचा आशीर्वाद प्राणातून उगेल आता उजळेल यावर विचार आलेले प्रश्न पहिला आनंदाने मृदुगळ्याने कोण गाणार आहेत उत्तर आनंदाने मृदुग्या गळ्याने खग गाणार आहेत ब उजळल्यामुळे निसर्गात कोणत्या घटना घडतील असे कवीला वाटतात उजळल्यामुळे निस निसर्गामध्ये सर्वत्र अंधार नाहीचा होणार आहे आणि उजळ पसरणार आहे त्याचप्रमाणे खग गाणार आहेत व झाडेही लहरणार आहेत यानंतर दान महादान यासारखे कवितेत झालेले शब्द यामध्ये लिहायचे आहे त्यामध्ये पहिला थरारेल उजाळेल परीजात बरसात झरे गरे आणि उगावेल तर मावळेल यानंतर प्रश्न क्रमांक चौथा उता, खालील उतारावाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहे यामध्ये एकूण पाच गुण भारतीय संस्कृतीला सागराला विशेष महत्त्व दिले गेले आहे ते उगाच नाही आकाशातून विजांचे लोड तुटून पडले अथवा प्रचंड झुंज देणारे प्रलयकाळी भयंकर वारे वाहू लागले तरी अंतरांगात शांत असलेला तो धीर गंभीर अर्णव पृथ्वीचा पुष्कळचा भाग पाण्याने व्यापला म्हणजेच पायोद्यने व्यापलेला आहे म्हणून या विशाल पृथ्वीने वसन म्हणजेच समुद्र समुद्र वसनादेवी पृथ्व पृथ्वी अशी आमच्या पूर्वजांनी केलेली कल्पना किती सुंदर व यथार्थ आहे अम्मा पाण्याचा निधी सागरापाशी आहे म्हणून त्याला जलनिधी व जलधी असेही नावं आहेत नुसत्या पाण्यानेच नव्हे तर तो अनेक लोकोत्तर दैवी गुणांनीही निधी आहे म्हणून आपण श्रावण पौर्णिमेला या रत्नाकराची भक्तिभावाने पूजा करतो सागराचे पाणी खारट आहे म्हणून त्याला निंदू नका सागर आहे म्हणून तर सारी सृष्टी जिवंत आहे असा परोपकारी सिंधू सागर आपली मर्यादा कधी ओलांडत नाही पावसाळ्यात सागरांची जलमर्यादा तसूभरही वाढत नाही की उन्हाळ्यात ती कमी होत नाही असा हा सागर सागरजणू सुख दुःख समान मानणारा स्थितीप्रद महापुरुष आहे धीरोदत्त वा मर्यादा पुरुषोत्तम व्हा अथांग व उदार मनाचे मना व्हा अशी सागरापासून थोर शिकवून घेणारी आपली संस्कृती यामध्ये अ सागराला परोपारी का म्हटले गेले आहे उत्तर सागरामुळे संपूर्ण सृष्टी जिवंत आहे म्हणून सागराला परोपकारी असे म्हटले गेले आहे दोन ब सागरापासून भारतीय संस्कृतीने कोणती शिकवण घेतलेली आहे उत्तर सागरापासून भारतीय संस्कृतीने समुद्र समुद्रवसनादेवी पृथ्वी अशी संस्कृती घेतली आहे यानंतर प्रश्न क्रमांक पाच अ खालील वाक्यातील कर्ता व कर्म ओळखून लिहायचं आहे पहिलं शबाना स्वयंपाक करते करता उत्तर शबाना आणि कर्म स्वयंपाक ब क्रियापदाच्या कोणत्याही दोन प्रकारांची नावे लिहायची आहे यानंतर क खालील वाक्यातील संयुक्त क्रियापदांचे अधोरेखित करायचे आहे मुळे खेळू लागली आणि दोन मीना पुस्तक वाचत आहे उत्तर यामध्ये क्रीडांगणावर आणि वाचत